ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ग्रुप ग्रामपंचायत मुगाव परटोली अंतर्गत परटोली गावातील विहिरींची साफसफाई मागील वर्षी पावसाळा संपून सुद्धा केली नव्हती। परटोली गावातील विहिरींची आज पाहणी केली असता असे निदर्शनास आले की विहिरीत घाण कचरा हा मोठ्या प्रमाणात साचला असून पाणी हे पूर्णपणे दुर्गंधित झाले आहे, त्यामुळे विहिरीतील पाणी हे वापरण्यायोग्य राहिले नाही। विहिरीच्या सभोवतालच्या कठड्यावरील फरशीही पूर्णपणे तुटली असून विहिरीच्या मुख्य कठड्याला तसेच सभोवतालच्या कठड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत। त्याचप्रमाणे विहिरीच्या आजूबाजूला जळमाटी झाली असून विहिरीची दयनीय अवस्था झाली आहे। पावसाळा सुरू होऊन सुद्धा ग्रामपंचायत मार्फत विहिरींची साफसफाई डागडुजीही करण्यात आली नाही। ग्रामपंचायत मार्फत वीजवाहक खांबांवर लावण्यात आलेल्या पथदिव्यांपैकी अनेक पथदिवे हे बंद झाले असून स्विच फुटले असल्याने पावसाळ्यात त्यांना करंट येऊन दुर्दैवी घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत मार्फत त्यांना स्विच दुरुस्ती करावेत, तसेच जुने पथदिवे काढून नवीन पथदिवे बसवावेत। त्याचप्रमाणे वीजवाहक खांबांच्या सभोवताली संरक्षणासाठी प्लास्टिक पाईप अथवा सेफ्टी आवरण लावावे। विहिरीतील साचलेला गाळ साफसफाई तसेच विहिरींची डागडुजी करणे यासंदर्भात पंढरनाथ ढमके, गणेश चौधरी आणि ग्रुप ग्रामपंचायत मुगाव पळटुलीचे सरपंच सौ मंदाताई मुकणे यांना लेखी निवेदन दिले। यावेळी सोबत पंकज निपुरते उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत मुगाव पळटुली अंतर्गत असलेल्या आमच्या पळटुली गावातील विहिरीची आज आम्ही पाहणी केली असता असे निदर्शनास आले की विहिरीचा मुख्य कठडा तसेच आज बाजूचा तट यांना पूर्णपणे भेगा गेल्याने आणि फरशी पूर्णपणे फुटल्याने त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। तसेच विहिरीच्या आतमध्ये घाण पडल्याने पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे। या संदर्भात आम्ही आज ग्रुप ग्रामपंचायत मुगाव परटोळीच्या सरपंच मंदाताई मुकणे यांना लेखी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की ग्रुप ग्रामपंचायत मुगाव परटोळी अंतर्गत असलेल्या सर्व विहिरींची साफसफाई करण्यात यावी, तसेच ज्या विहिरी नादुरुस्त आहेत त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून आमच्या माता भगिनींना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे।